हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुरळीची वडी, त्यालाच खांडवी असेही म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालायचं. 1 कप बेसन पीठ असेल तर 1 कप ताक घालायचं. ताक जास्त आंबट नको. आणि आता हे मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं. अशा पद्धतीने त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा लसूण राहता कामा नये. त्यानंतर ह्यामध्ये 1 कप अजून ताक मिक्स करायचं. ह्याचं प्रमाण असं आहे की 1 कप पीठ असेल तर 2 कप ताक हे टाकायचंच. त्यानंतर चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हिंग घालायचा, 1/2 चमचा हळद. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसवर. त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवला. त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. ह्याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. त्यानंतर मी अशा पद्धतीने सारखं फेटून घेते म्हणजे गुठळ्या होऊ नयेत म्हणून. आता हे चांगलं घट्ट व्हायला लागलं की आपल्याला हे झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने इथे घट्ट झालेलं आहे. आता मी हे झाकून ठेवते 3 ते 4 मिनिटासाठी, चांगलं शिजलं जाईल ते. तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं घट्ट झालंय आणि मस्त शिजलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक ताट घेतलं, त्याच्यावर थोडंसं तेल सगळीकडे लावून घ्यायचं. आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्याच्यावरती पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे स्पॅचुलाच्या साह्याने सगळीकडे पसरून घेते. पळीच्या साह्यानेही पसरता येते. आता मी इथे सगळीकडे पसरून घेतलं. आपल्याला हे 4 ते 5 मिनटं असंच ठेवायचं थंड होण्यासाठी. पाच मिनिटांनंतर हाताने असं चेक करून घ्यायचं, हाताला आपलं हे चिटकलं नाही की समजायचं आपलं हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे. त्यानंतर चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने हे चिरून घ्यायचे. त्यानंतर त्यावरती मी खोबर खीस टाकून घेतलेलं आहे थोडासा. थोडीशी कोथिंबीर घालायची. त्यानंतर आता ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. हाताने अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे छान रोल झालेला आहे. त्यानंतर मी आता दुसरी वडी तयार करायला घेते. अशा पद्धतीने गोल करत जायचं आणि ह्याचाही रोल करून घ्यायचा. ह्याच्या कडा जर सुटत नसेल तर चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने थोडासा सैल करून घ्यायचा. त्यानंतर ह्याचा असाच रोल तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने मी इथे सर्व वड्या तयार करून घेते. अशा पद्धतीने मी इथे सर्व वड्या तयार करून घेतल्या. आता आपल्याला ह्याच्यावरती तडका मारायचा आहे. त्यासाठी मी इथे गॅसवर 4 ते 5 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं. तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी घालायचा, 1 चमचा जिरे,
थोडासा कढीपत्ता आणि 3 ते 4 हिरवे मिरचीचे तुकडे घालायचे आणि हा तडका आता आपल्याला वड्यांवरती टाकून घ्यायचा आहे। त्याआधी मी खोबऱ्याचं खीस टाकून घेतला, त्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने हा सर्व तेल घालून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्या इथे खांडवी किंवा सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। योग्य प्रमाणात आणि परफेक्ट अशा ह्या वड्या आपल्या इथे तयार झाल्यात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।